हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम घेतलं जाणार आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव आजही घेतलं जातं, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांचं नाव घेतलं जातं, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं नाव घेतलं जातं. साहेब त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री जिल्ह्याला काय देणार, मला सारखं मीडियानंच विचार. माझं एकही निवेदन साहेब तयार नाही, कारण तुम्ही काय द्यायचं ठेवलेलंच नाही, तुम्ही काय द्यायचं ठेवलंच नाही आम्हाला. आम्ही मागायचं आणि तुम्ही द्यायचं. पण आता लोकही मला म्हणले की साहेब डोंगरी आराखड्यासाठी आपल्या तालुक्यातली बरीच कामं राहिलेली आहेत, त्या डोंगरी आराखड्याच्यासाठी 200 कोटी रुपयाचा आराखडा साहेब आम्ही तयार केला होता. एका वर्षात 200 कोटी नाही मागत साहेब, यावर्षी 100 कोटी आणि पुढच्या वर्षी 100 कोटी जर आमच्या डोंगरी तालुक्याला आपण दिले साहेब. आपण निघाला, हेलिकॉप्टरमध्ये यांत्रिक बिघाड झाला, 10-15 मिनटं फ्लाय केल्यानंतर आपण माघारी आला. दुसरे मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षापूर्वीचे असते तर लगेच सांगितलं असतं हेलिकॉप्टर बिघाड झाल्यामुळं दौरा रद्द. पण तसा दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नाहीत. शासन आपल्या दारी. या योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी हा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते माननीय चंद्रकांतदादा पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री सन्माननीय संदीपांजी भुमरे साहेब, उद्योग विभागाचे मंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ विधिमंडळातले सहकारी आदरणीय अनिल बाबर भाऊ, सन्माननीय शहाजी बापू, सन्माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, सन्माननीय आमदार महेशजी शिंदे, सन्माननीय आमदार प्रकाशजी आविटकर, माजी आमदार सन्माननीय नरेंद्रजी पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शरदजी कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतरावजी शेलार, भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रविराजे देसाई, जिल्हाधिकारी श्रीयुत रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत समीर शेख, इतर सर्व उपस्थित व्यासपीठावरील मंचावरील सर्व मान्यवर, पाटण विधानसभा मतदारसंघातील लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समूह शिक्षण समूहातील सर्व माझे सहकारी आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे सर्व आजी माजी सदस्य, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच उपसरपंच सदस्य सोसायट्यांचे चेअरमन, नुकत्याच झालेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 45 वर्षानं परिवर्तन केल्यानंतर नवनिर्वाचित निवडून आलेले मार्केट कमिटीचे सर्व संचालक उपस्थित, 261 पाटण विधानसभा मतदारसंघातील आणि सातारा जिल्ह्यातील उपस्थित सर्व बंधू भगिनी, सकाळी 10:30 वाजल्यापासून जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, माझे सर्व तरुण युवा सहकारी, सर्व कार्यकर्ते, माध्यमांचे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय सर्व माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित, सर्व शासकीय अधिकारी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपण हे झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आरोग्य शिबिराला भेट देणार आहेत, कारण सकाळी आपण तपासणी सुरू केली, त्यानंतर महारोजगार मेळावा आहे, त्या महारोजगार मेळाव्याला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी भेट देणार आहेत. साहेब आपण एक चांगला स्तुत्य उपक्रम महायुतीच्या आपल्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुरू केला. जेव्हा मंत्रिमंडळामध्ये आपण आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आता लोकांनी सरकारी यंत्रणेच्या दारात जाण्यापेक्षा सरकारी यंत्रणा लोकांच्या दारात गेली पाहिजे,
ही भूमिका या ठिकाणी साहेब महाराष्ट्रामध्ये स्वीकारणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कायम घेतलं जाईल असं कधी घडत नव्हतं। साहेब मी नवीन आमदार झालो 2004 साली, छोटा किस्सा सांगतो। हे प्रल्हाद हिरामणी म्हणून माझ्याकडे आता PS आहेत, ते तहसीलदार होते पाटणला, आणि मी एक बैठक घ्यायला तहसील कचेरीमध्ये गेलो। आमची बैठक सुरू होती आणि बाहेर मला भेटायला काही कार्यकर्ते आले होते। बैठक संपल्यावर मी म्हटलं कार्यकर्त्यांना सोडा भेटायला। साहेब त्यावेळी माणसं मामलेदारच्या कचेरीमध्ये येताना चप्पल गेट दरवाज्याच्या बाहेर मामदार ऑफिसच्या काढायचे आणि मग गेटमध्ये यायचे, अशी दोन काय मिळेल पाटील, बरोबर आहे का? 2004 ला ही अवस्था होती। मी हिरामणीला म्हणला हो, लोक नाही म्हणले, अजून पूर्वी ब्रिटिश काळामध्ये रावसाहेबाकडे जायचं म्हणजे चप्पल बाजूला काढायची, हात असे धरायचे मग रावसाहेबाकडे जायचं। त्यावेळीपासून मी पाटणला सांगितलं, अरे तहसीलदार शेवटी आपले सरकारी सेवक आहेत, त्यात हिरामणीचा दोष नाही, पण ही पद्धत चालत आली होती। पण साहेब आज पहिल्यांदा हे बदलायचं धाडस माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलं की आता तहसीलदार तुमच्या दारात येतात, आमदार तुमच्या दारात येतात, मंत्री तुमच्या दारात येतात। एवढ्यावरच न थांबता कलेक्टर साहेब, कलेक्टर सुद्धा दारात गेले पाहिजेत अशी विनंती आहे आमची तुम्हाला। म्हणजे कलेक्टर असतील, CO असतील, SP असतील, तुम्ही तर जिल्ह्याचे सर्वोच्च आहे, म्हणजे पालकमंत्री नंतर पहिले IS IPS, पण आता पालकमंत्री जातोय, तर आमची विनंती आहे मुख्यमंत्र्यांच्या देखत हात जोडून विनंती आहे माझी सर्व अधिकाऱ्यांना की आठवड्यातले दिवस ठरवा। आम्ही असं म्हणत नाही रोज जावा, आठवड्यात आपण शनिवार रविवार सुट्टी घेतो, फॅमिली बरोबर जातो। एखादा शनिवार रविवार ऑफिसचं काम सोडून जर आपण लोकांच्यासाठी गेलो तर उच्च जयवंशी कलेक्टर होते, ज्ञानेश्वर खिलारी कलेक्टर होते, समीर शेख SP होते, हे आमच्या दारात आले, हे पिढ्यानपिढ्या ह्या डोंगरी भागातल्या सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या लोकांच्या लक्षात राहील। आणि जावा आपण, कारण माननीय शिंदे साहेबांच्या सरकारकडनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। अनेक लोक म्हणायची साहेब हे राजकीय भाषण मला करायचं नाही, पण साहेबांचं नाव, शिंदे साहेबांचं नाव निघालं की नेहमी महाराष्ट्रामध्ये एक चर्चा होती की लोकांसाठी धावून जाणारा, गरिबांच्या पाठीशी सदैव उभा राहणारा अनाथाचा नाथ हा एकनाथ, हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम घेतलं जाणार आहे। स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव आजही घेतलं जातं, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांचं नाव घेतलं जातं, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं नाव घेतलं जातं। साहेब त्यांच्याबरोबर आम्ही आपली तुलना करणार नाही, ती हिमालयाच्या उंचीची माणसं होती, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम जर कोण करत असेल तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करतात। साहेब मी खूप मोठं भाषण करणार नाही, आपण सांगितलं सातारा जिल्ह्यातनं सुरुवात करूया। मी आपल्याला विनंती केली की साहेब आपण जिल्ह्याचे सुपुत्र आहात, कोयना सुपुत्र आहात, आपल्या जिल्ह्यातनं या महाराष्ट्राच्या योजनेचा शुभारंभ करूया। आणि मग सकाळपासून आमचा जो मीडिया हित आला आहे, मुख्यमंत्री जिल्ह्याला काय देणार, मला सारखं मीडियानंच विचार, माझं एकही निवेदन साहेब तयार नाही, कारण तुम्ही काय द्यायचं ठेवलेलंच नाही, तुम्ही काय द्यायचं ठेवलंच नाही आम्हाला, आम्ही मागायचं आणि तुम्ही द्यायचं। पण आता लोकही मला म्हणले की साहेब डोंगरी आराखड्यासाठी आपल्या तालुक्यातली बरीच कामं राहिलेली आहेत, त्या डोंगरी आराखड्याच्यासाठी एक 200 कोटी रुपयाचा आराखडा साहेब आम्ही तयार केला होता, एका वर्षात 200 कोटी नाही मागत साहेब, या वर्षी 100 कोटी आणि पुढच्या वर्षी 100 कोटी जर आमच्या डोंगरी तालुक्याला आपण दिले तर निश्चितपणानं या मतदारसंघातले बरेचसे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील। साहेब एक छोटं उदाहरण देऊन माझं भाषण संपवणार आहे। साहेब 67 ला आपला भूकंप झाला आणि त्याच्यानंतर भूकंपग्रस्ताला सरकारी नोकरीत 2% जागा राखीव ठेवायचा निर्णय तत्कालीन मंत्री स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी घेतला। आम्हाला 95 पर्यंत दाखले मिळत होते, एकाएकी 95 ला दाखले बंद झाले। 95 ते 2004 साहेब 15 वर्ष 10 वर्ष त्या दाखल्यासाठी परत चालू करा म्हणून आम्ही धडपडलो, दाखले चालू झाले नाहीत। मी 2004 ला पहिल्यांदा आमदार झालो, विधानसभेत भांडलो, लक्षविधी मांडल्या, प्रश्न टाकले, अर्धा तास चर्चा लावल्या आणि शेवटी त्यावेळी निर्णय झाला की 95 पर्यंत जर पाटण तालुक्यातल्या भूकंपग्रस्ताला दाखले देत असतील तर आम्ही दाखले देऊ। साहेब किती कुटुंब होती, 54,000 कुटुंब एकट्या पाटण तालुक्यामधली ज्यांना दाखले मिळायचं बंद झालं होतं। मी 2004 ला आमदार झाल्यावर निर्णय घेतला, दाखला कसा मिळायचा साहेब,
आजोबा असला तर मुलाला मुलगा असला तर त्याच्या मुलाला नातवापर्यंत दाखला मिळायचा, नातवाच्या नंतर पंतवाला, खापर पंतवाला, पंतीला, खापर पंतीला हा दाखला मिळत नव्हता। साहेब मागंसुद्धा 2.5 वर्ष मी राज्यमंत्री होतो, खूप प्रयत्न केला, परंतु त्यावेळी हे शक्य झालं नाही। ती फाईल आपण, मी आपल्याला निवेदन दिलं, आपण ती फाईल परत बोलवायला सांगितली, आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे। साहेब जून मागच्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी आपण हा आपलं सरकार आल्यानंतर नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये आपण हा निर्णय केला, पंतू खापर पंतू, पंती खापर पंती यांना दाखला दिला। आणि साहेब आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये खापर पंतूचा आणि पंतीचा दाखला घेतलेले 2 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। ते दोघं जण या ठिकाणी आपल्याला गुच्छ देण्यासाठी आलेत की साहेब हा निर्णय जर तुम्ही घेतला नसता तर पोलीस भरतीमध्ये 9 वेळा ते पोरग ह्याच्या आधी बसलं होतं, दाखला नव्हता म्हणून ते सिलेक्ट झालं नाही। पंतूचा दाखला त्याला मिळाला, प्रांताधिकारी आमचे कुठे आहेत, बरोबर आहे का? साहेब माझ्या प्रांताचं मी विशेष कौतुक करेन, 12-12 वाजेपर्यंत बसून त्यांनी रात्री दाखले दिले। दादा निकाल जीआर झाला रात्री 12-12 वाजेपर्यंत त्यांना मी फोन करायचो, प्रांत साहेब कुठं आहे, साहेब ऑफिसमध्ये, रमेश पण आमचा त्याच्यामध्ये तहसीलदार आमचे रमेश पाटील आहेत, ह्या दोघांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय 250 दाखले जवळपास हा जीआर निघाल्यानंतर साहेब आपण दिले। आता ज्या भरत्या साहेब आपण सुरू करतोय, 75,000 भरत्या सुरू करतोय महाराष्ट्रामध्ये, 2% या भूकंपग्रस्तातल्या 54,000 कुटुंबांना पाटण तालुक्यातल्या पंतू खापर पंतूला जो अधिकार मिळणार आहे, केवळ आणि केवळ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी धाडसाने हा निर्णय घेतला म्हणून या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी शक्य होणार आहे। मी फार मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही। साहेब आज आम्ही आपली परवानगी न घेता थोड्या अतिउत्साहामध्ये आपलं स्वागत केलं। मला कल्पना आहे, फुलं आम्ही टाकली, फुलांचा वर्षाव केला, पाकळ्यांचा वर्षाव केला, त्याचं कारण हे आहे साहेब, परवाच्या दिवशीपर्यंत समोरचे लोक सरकार जाणार, तुम्ही आता बिस्तारा गुंडाळा, तुम्हाला आता माघारी यायचंय, एकतर नेते मुंबईत म्हणायचे की आता तुमचे नेते परत दऱ्याला जाणार शेती करायला, काय काय आम्ही ऐकलं साहेब त्यांच्याकडनं। मग त्यांना जी चपराक बसली कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे, मग मी म्हटलं पहिल्यांदा त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेब आपल्या तालुक्यात येतात, एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं आपल्या बाजूला दिलेला आहे, त्याचा साजेसा स्वागत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं झालं पाहिजे। साहेब मी एकच आपल्याला नम्रपणानं सांगेन, 2004 साली मी आमदार झालो, आपणही त्यावेळी आमदार होता, आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी आपण या ठिकाणी साहेब मला दिली। मी एवढाच आपल्याला शब्द देईन की या तालुक्याच्या विकासासाठी असाच तुमचा हात या तालुक्याच्या विकासासाठी आमच्या पाठीवर ठेवा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। डोंगरी विकासाच्या कामासाठी आमचा जो 200 कोटीचा प्रस्ताव केलेला आहे त्याला 2 टप्प्यात आपण निधी उपलब्ध करून द्यावा, एवढी विनंती करतो। साहेब आपण निघाला, हेलिकॉप्टरमध्ये यांत्रिक बिघाड झाला, 10-15 मिनटं फ्लाय केल्यानंतर आपण माघारी आला, दुसरे मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षापूर्वीचे असते तर लगेच सांगितलं असतं हेलिकॉप्टर बिघाड झाल्यामुळं दौरा रद्द, पण तसा दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नाहीत। 2 तास राजभवनला मुख्यमंत्री थांबले दुसरं हेलिकॉप्टर मिळेपर्यंत, पण शंभूराजनं कार्यक्रम घेतलाय, डोंगरी भागातली माणसं सकाळी 10 वाजल्यापासून थांबलीत, काही झालं तरी मी तिथं जाणार या भावनेतनं आज माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या तालुक्यामध्ये आले। त्यांचं मनापासनं या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब बोलतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण होईल। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।